मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर नैना राघवला सांगतात की सर्जरी झाल्याशिवाय तुम्ही तुमच्या मिसेसला भेटू शकत नाही मात्र तोपर्यंत तुम्ही बाळाजवळ थांबा आणि बिलिंगच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा त्यावर राघव हो म्हणतो आणि या सर्व गोष्टींचा विचार करत डोक्याला हात लावून तिथेच बसतो त्याचवेळी राया आणि राणी तिथे येतात राया राणीला म्हणत असतो की डॉक्टरांनी जे काही सांगितलं आहे ते लक्षात ठेव हो आणि यापुढे स्वतःची काळजी घे तर राणी मात्र राघवला शोधत असते आणि त्याचवेळी तिला राघव समोर बसलेला दिसतो आणि ती मुद्दाम रायाला विचारते की तो राघव आहे का त्यानंतर रायाचं राघवकडे लक्ष जातं तो राणीला विचारतो की हा राघव इथे काय करत आहे त्यावर राणी म्हणते की कदाचित तो श्रुतीला भेटायला आला असेल मात्र ही श्रुती नेमकी कोण आहे याबद्दल रायाला काही माहिती नसते आणि त्यानंतर राणी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगते आणि ते ऐकून रायाच्या पायाखालची जमीनच सरकते तो काही न बोलता राघवजवळ जातो मात्र राया आपल्या जवळ उभा आहे हे राघवच्या लक्षातही येत नाही तो डोक्याला हात लावून बसलेला असतो तर त्याच्या जवळ असणारा बाळाच्या जन्माचा दाखला राया बघतो आणि त्यावर साहस राघव रत्नपारखी हे नाव वाचून त्याला मोठा धक्का बसतो तर रायाचा आवाज ऐकून राघवसुद्धा खूप घाबरतो आणि तो उठून उभा राहतो तर राया रागातच त्याच्याकडे पाहत असतो आणि त्यानंतर तो, तो काही न बोलता सरळ राघवच्या कानाखाली मारतो त्यामुळे राणीला आणि राघवला मोठा धक्का बसतो तर राया राघवला या सगळ्या गोष्टींचा जाब विचारतो तो राघवला म्हणतो की हे असं वागताना सिंधूला फसवताना तुला काहीच वाटलं नाही का मात्र त्यावर राघव काहीच बोलत नाही तो फक्त खाली मान घालून उभा असतो तर राया त्याला म्हणतो की तू सिंधूच्या आप्पांना वचन दिलं होताना तिची जबाबदारी घेतली होती ना तिला लग्न करून तू आपल्या घरी घेऊन आला होता मग आता तिच्यासोबत असं वागताना तुला लाज नाही वाटली का त्यावर राघव म्हणतो की राया मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून तरी घे मात्र राया एकही शब्द ऐकून घेत नाही तो राघवला म्हणतो की मला तर असं वाटत होतं की तुझं सिंधूवर खूप प्रेम आहे आणि सिंधूचंही तुझ्यावर प्रेम आहे तुम्हाला एकत्र संसार करायचा आहे मात्र तू इथे तुझा दुसरा संसार सुरू केला आहे तू असं काहीतरी वागशिल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता तर राणी हसतच हा सगळा तमाशा बघत असते त्यानंतर राया राघवला विचारतो की हे असं वागून नक्की काय मिळालं तुला आणि का वागलास तू असा मात्र त्यावर राघव काहीच उत्तर देत नाही तर राया त्याला म्हणतो की राघव मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही आणि तो रागातच तेथून निघून जातो त्यानंतर राणी राघवजवळ येते ती राघवच्या खांद्यावर हात ठेवत त्याला विचारते की तू ठीक आहेस ना आणि त्यावर राघव राणीला मिठी मारून रडायला सुरुवात करतो त्यामुळे राणी खूप खुश होते आणि ती राघवला धीर देत शांत करण्याचा प्रयत्न करते तर राघव तिला म्हणतो की राणी मी नाही आहे ठीक मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत आहे माझी फॅमिली माझी जवळची माणसं सगळी माझ्यापासून दूर जात आहेत मी या सगळ्यामध्ये नेमका कसा अडकलो तेच मला कळत नाही आणि मला खरंच असं वाटत आहे की जर मी तुझ्यासोबत लग्न केलं असतं तर हे सगळं घडलं नसतं आणि राघवचं हे बोलणं ऐकून राणीला खूप आनंद होतो ती राघवला विचारते की तुला खरंच असं वाटत आहे का त्यावर राघव म्हणतो हो राणी माझं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते ऐकून राणीला खूप आनंद होतो आणि ती राघवला मिठी मारते मात्र त्यानंतर तिच्या लक्षात येतं की हा फक्त एक भास आहे आणि त्यानंतर ती राघवजवळ जात त्याला म्हणते की तुझ्या बाबतीत जे काही घडलं त्यासाठी खरंच सॉरी राघव तिला म्हणतो की राणी आत्ता मला याबद्दल काही बोलायचं नाही तू प्लीज इथून निघून जा मला एकट्याला राहू दे त्यावर राणी हो म्हणते मात्र जाता जाता ती राघवला सांगते की सिंधूचा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आणि ते ऐकून राघव खूप वै त्यानंतर योगेश आणि सिंधू तिथे येतात राघव त्यांच्याकडे श्रुतीच्या तब्येतीची चौकशी करतो तर योगेश त्याला सांगतो की तुमची बायको आता ठीक आहे ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे तुम्ही काळजी करू नका आणि त्यानंतर तो तेथून निघून जातो तर सिंधू मनाशी म्हणत असते की राघव सर तुम्ही दुसऱ्या बाईची इतकी काळजी करत आहात ते बघून मला खरंच खूप त्रास होत आहे तर राघव सुद्धा मनाशी म्हणत असतो की सिंधू मला माहीत आहे या सर्व गोष्टींचा तुला खूप त्रास होत असणार मात्र तरीही तुम्हाला काही बोलून दाखवत नाही आणि त्यानंतर सिंधू घरी येते ती सतत आज दिवसभरात घडलेल्या गोष्टींचा विचार करत असते आणि मनाशी म्हणते की राघव सरांवर माझा विश्वास आहे ते मला कधीच फसवणार नाही कारण त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि डोळ्यांमध्ये वेदना दिसत होत्या मात्र त्यांनी स्वतःहून मला सांगितलं आहे की श्रुती माझी बायको आहे आणि ते बाळसुद्धा माझंच आहे त्यामुळे नक्की काय खरं आणि काय खोटं तेच मला कळत नाही आणि ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतानाच राया आणि राणी तिथे येतात राया राणीला सांगतो की तू थोडा वेळ आराम कर तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो त्यामुळे सिंधू त्याला विचारते की नेमकं काय झालं आहे त्यावर राया तिला सांगतो की राणीला चक्कर आली होती त्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो डॉक्टरांनी सांगितलं आहे की राणीचा बी पी वाढला होता आणि त्यानंतर सिंधू राणीची औषधं चेक करते तर राया फ्रेश होण्यासाठी जातो तर राणी लगेच सिंधूला विचारते की तू ठीक आहेस ना सिंधू कारण आज हॉस्पिटलमध्ये तू जे काही बघितलं त्या गोष्टीचा तुला मोठा धक्का बसला असेल ना आणि राणीचं हे बोलणं ऐकून सिंधू तिच्याकडे पाहतच राहते ती राणीला विचारते की याबद्दल तुम्हाला कसं कळलं त्यावर राणी म्हणते की सिंधू मला सगळं माहीत आहे आणि म्हणूनच मी तुला आधीपासूनच सांगत होते की राघव कधीच कोणाचा होऊ शकत नाही ना तो माझा झाला ना तुझा आणि ती सिंधूला सांगते की आता तू या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको तुझ्या आयुष्यात मू ऑन हो राघवला आणि या घराला सोडून निघून जा मात्र त्याच वेळी राया तिथे येतो आणि राणीचं हे बोलणं ऐकून त्याला धक्काच बसतो तो, तो राणीला रागातच विचारतो की हे काय बोलते तू तुला कळतंय का त्यावर राणी म्हणते की मग मी काय चुकीचं बोलले राघव सिंधूसोबत कसा वागला ते आपल्याला माहीत आहे ना आणि एक वेळ राघवने फक्त अफेअर केलं असतं तर ठीक होतं मात्र त्याने दुसरं लग्न केलं आहे आणि त्याला एक बाळसुद्धा आहे आणि सिंधूला काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही इतकं सगळं होऊनही ती याच घरात राहणार का तिने तिच्या आयुष्यात मोहन व्हायला हवं आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच राघव तिथे येतो राघवला पाहून राया खूपच चिडतो तो राघवला विचारतो की या घरात पाऊल ठेवण्याची तुझी हिंमत कशी झाली त्यावर राघव म्हणतो की राया मी काय म्हणतोय हे एकदा तू ऐकून तरी घे मात्र राया त्याचं काही म्हणणं ऐकून घ्यायला तयार होत नाही आणि त्यानंतर तो हे सर्व काही घरातल्यांना सांगायचं ठरवतो मात्र सिंधू त्याला थांबवते ती रायाला समजावते की राया, राया भाऊजी तुम्ही प्लीज याबद्दल घरात कोणाला काही सांगू नका नाहीतर आईबाबांना खूप त्रास होईल त्यावर राया म्हणतो की अगं सिंधू हे काय बोलते येतो या माणसाने तुला फसवलं आहे आणि अजूनही तू त्याच्याच घरातल्यांचा विचार करत आहेस का त्यावर सिंधू म्हणते की राया भाऊजी मी माझ्या घरच्यांचा विचार करत आहे आईबाबांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि त्यांना त्रास झालेला मी सहन करणार नाही मात्र त्याच वेळी रुक्मिणी तिथे येते आणि या सर्वांना नेमकं काय झालं हेते ते विचारते मात्र कोणीही तिला काही सांगत नाही तर राया सुद्धा रागतच तेथून निघून जातो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की रत्न पारखीच्या घरी एक कार्यक्रम असतो आणि त्यासाठी आजूबाजूच्या बायका त्यांच्या घरी जमलेल्या असतात त्यातील काही बायका रुक्मिणीला म्हणत असतात की तुम्ही सिंधू आणि राघवला सांगा की पहिलं नातवंड त्यांनीच तुम्हाला द्यायचं मात्र त्याच वेळी तिथे एक बाई येते आणि ती सर्वांना म्हणते की सिंधू या घराला नातवंड देऊ शकत नाही मात्र राघवने या घराला नातवंड दिला आहे आणि ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर ती बाई सर्वांना न्यूज छापून आलेली राघव आणि श्रुतीची बातमी दाखवते तर दुसरीकडे ही बातमी सर सुद्धा बघतात आणि ते राघवला सस्पेंड करतात तर रत्नाकर ही राघवला घरातून बाहेर काढतो आणि तो राघवला सांगतो की जर मी उद्या मेलो तर तुम्हाला शेवटचं पाणी द्यायला सुद्धा यायचं नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब